इव्हनिंग एव्हरीवन, कशा असा की जाणार. मी शुभम शिंदे उर्फ मॅगी, तुमचं सहाशे स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनल विल विस्परर मॅगीमध्ये. मंडळी, आज आम्ही चाललो आहोत, मी आणि संकल्प, चक्क नागपूरला. म्हणजे नेहमी आमचा प्लॅन असायचा की चिपळूणला वगैरे जायचं किंवा बदलापूर, तर लोणावळा, अलिबाग, हे आमचे फिक्स प्लॅन असायचे. आमरे दादा, तर ना आम्ही आता निघालो नागपूरला, सोडायला आमला होतो आमचा नाग्या मित्र. तर लवकरच आम्ही 6:55 ट्रेन, आता 6:55 पकडू. वर्धेत बघा जायला हो चालू. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 6:55 ट्रेन पकडू, सॉरी 6:52 वाजलेत आणि 6:55 ची ट्रेन आहे, फर्स्ट टाइम लागले. आणि आमची जी सीएसटी रोड ट्रेन आहे, नागपूर रोड एक्सप्रेस, ती आहे 8:08 ना, 8:08 ट्रेन. तू असं काय बघत राहिला न्यूजला आहे का, असं बघत होतो ना. तर 8:08 ट्रेन पकडू आणि जाऊ पकडलो. लेट्स सी कसं काय होते. तर मंडळी, अशाच प्रकारे ट्रेनला आता बसलोय. वारले बघा, 9:15 दोघं आम्ही समोर समोर बसले. ती संकल्पची सीट आहे, हा इकडे समोर बसला आहे सध्या आणि मी पण असं बसलो आहे. तर वरती बसलं त्यामुळे समजत नाही भाई काय की कोणत्या स्टेशनला आहे, कुठे आहे काय, फक्त बसत वाटतं. थंड थंड चिल चिल गार गार. मंडळी, आपली CST नागपूर टोरोंटो एक्सप्रेस आहे, थर्ड SC आम्ही बसलो आहे आणि घरी झोपतो असं झालं आहे बस. आणि थर्ड SC थर्ड क्लास AC आहे, बोलू शकतो. थंड अजिबात करत नाही, पण ठीक आहे, बाहेरच्या गरमीपेक्षा तरी वेल अँड गुड. सोफा सो गुड. तर मंडळी, अशा भयान शांततामध्ये व्लॉग बनवता येत नाही. वाजले कुठची वाजले, 11:18 झाले. डायरेक्ट सकाळी कोठे आम्ही सात वाजता आता बोलता येत नाही काहीच. सकाळी पोहोचलो आपण नागपूरला. चक्क पहिल्यांदा आपण नागपूरला आलेलो आहे, काही कारणास्तव आलेलो आहे. म्हणजे ताडोबा किंवा पेंचमध्ये आपल्याला इंटरव्ह्यूसाठी लाईक आलेलो आहे. जॉबचं एक प्रोफाईल होती, संकल्पच्या पप्पाने मला सांगितलं. तर अचानक मला ठरलं भाई, म्हणजे 5 बोलला इंटरव्ह्यू वगैरे हा, मी चटकन निघालो तसंच. ट्रेनची तिकीट काढली CST नागपूर टोरोंटो, अत्यानेची तिकीट काढली. 3rd AC आम्ही आलो. जर्नी वॉज वेल अँड गुड, म्हणजे काय थकवा वगैरे झाला नाही, कारण काय झोपून असतो होतो, म्हणजे झोप लागली नाही धड तशी. मी चक्क AC म्हणजे घाम अगून झालो होतो, माहीत नाही कसं काय. रात्री आता ब्लॉगमध्ये तर रात्रीचं तर काय काढलं ना, तुम्ही बघितलं काळोख केवढं होतं असं तुम्ही टाकलं होतं. आणि आता आम्ही आलो आहे अन्नपूर्णा हॉटेलमध्ये, गेस्ट हाऊस आहे म्हणजे ॲक्च्युली. हे चांगलं आहे, ठीक आहे, सोबर आहे. लाईक बेड्स आहेत 2, संकल्प इकडे बसलं आहे, बसायला इकडे जागा आहे. TV AC फॅन, अजून काय पाहिजे आपल्याला, नथिंग मच अमेनिटीज. आणि हां, क्लीन आहे, चांगलं आहे. नागपूरला एरिया कोणत्या रे, हा स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे आपण, 10-15 मिनिटच्या अंतरावरती. हां, मोहन नगरला. सो द बघूया आता, मोस्टली दुपारी वगैरे मला जायचं आहे फॉरेस्टला, दुपारी किंवा संध्याकाळी, जे आता सांगतील तसे. जसं काम झालं तसं लगेच कल्टी मारू आपण. अजून एक गोष्ट आहे, दुपारी मे बी आता ऊन कमी असेल तर आपण बाहेर पडू. 1-8 आहे बोलला ना रे तो, 1-8 तिकडे जाऊ आम्ही एकदा, ते तुम्ही नंतर बघा एक्झॅक्टली काय ते. मंडळी, संध्याकाळचे 6:58 जस्ट झोपून उठलो भाई, खतरनाक वाली झोप लागलेली आता. सर पण येऊन गेलं मध्ये, जेवलो वगैरे मी, सर येऊन गेलो, मी झोपलो परत. आता परत निघतं बाहेर फिरायला, जरा बघ्या नागपूरमध्ये काय काय. उलट सोप होतं, बेस्ट अंघोळ करतो, तोंड देतो, सॉरी अंघोळ करतो, चेंज करतो. गरम उठायची इच्छा नव्हते बस.
सदर मंडळी, आता आम्ही गेलेलो डॉली बाईला भेटायला. डॉली वगैरे डॉलीला वगैरे भेटलो, बघितले असतील फोटो दाखवले मी तुम्हाला जसं की डॉली बाईला भेटलो, टाईमपास राऊंड मारायला बाहेर पडलो कुठे बीसी ग्राउंड चिकडे कुठेतरी आहे. आम्ही एवढा गप्पा मारला याच्यासोबत, टी शर्ट आणि पॅन्ट घेतली टाईमपास. टाईमपास काम नाही ना, आता फिरायचं तर आहे आणि फिरायला जास्त लांब लांब पण जायची इच्छा नव्हती, वैतागाला होता. सो आणि मुरुंडी इतकंच नागपूर आहे, त्यामुळे इतकंच नागपूर आहे. हा का थोडं छोटं बाबा, आपण चालतोय तो आहे. क्या सोच आहे रे तेरी, नागपूर मोठा आहे ना भाई. आपण काही आपण जो एरिया पकडलाय तो तेवढाच आहे, मुरुंडी जेवढ्या एरिया मध्ये आम्ही फिरतो तो मुरुंडी एवढाच एरिया फक्त. ते काय ठीक आहे, वेलन गुड. आता काहीतरी खायला बघूया, बरं हॉटेलला जाऊया आता. तर मंडळी, दिवसभरच्या थकावटनंतर जी दगदग करून झाली आमची, म्हणजे दिवसभरची दगदग काय घंटा पण केलेली नाही आहे, भले आरामच केलेला आहे, पण जी संध्याकाळनंतर जी बाहेर पडले ह्युमिडिटी, म्हणजे दिवसभर जे एसीमध्ये राहिलो आम्ही, आणि आता जी ह्युमिडिटीमध्ये आम्ही संध्याकाळी बाहेर पडल्यानंतर जे वैतागलं आम्हाला, जी गर्मी झाली होती भाई फट्टेवाले. म्हणजे मुंबईमध्ये गर्मी तर असते ना, असं नाही, पोल्युशनमुळे ती गर्मी असते, पण जी नागपूरची गर्मी ना ते ॲक्च्युअलमध्ये गर्मी होती माहिती आहे का. म्हणजे जसं बघायला गेलं तर जी उष्णता बोलतात ना तुम्ही, जे सूर्य जो सूर्यदेवता जे प्रकोप करतो आपल्यावरती, तर ती जी गर्मी होती ना भाई, ती नागपूरमध्ये आम्ही चांगल्यापणे झेललेली आहे, भले संध्याकाळी निघून पण स्टील. बट डॉली बाईला भेटल्यानंतर, थोडीशी शॉपिंग केल्यानंतर आणि घरी आल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर, आता फट्टेवाले थकलेलो आहे. दॅट्स ऑल फॉर द डे. तर आता आपण सध्या झोपूया. गुड नाईट शबाके, स्टे ट्यून. स्टे ट्यून, ब्लॉग एंड नाही करत आपण, ही मेन गोष्ट आहे बाय. चलो तर मंडळी, मस्त पैकी प्लॅन झालेला आहे गाईज. झोप येते फक्त, बस बाकी काय नाही, आणि भूक लागली मारवायची. आज आहे आपला नागपूरचा दुसरा दिवस, आणि पहिल्या दिवसामध्ये आपण अनफॉर्च्युनेटली काहीच करू शकलो नाही, म्हणजे थोडस फिरलो, मी त्याचं ब्लॉग वगैरे बनवलं नाही. शॉपिंग केलं, डॉली बिलला भेटलो, तुम्ही बघितलं शॉपिंग केलं, पण आज काही इंटरेस्टिंग केलं नाही. प्रॉब्ली आज काहीतरी इंटरेस्टिंग असलं तर असू शकतं, मला माहिती नाही. हा पार्ट दुसरा होईल की एकाच्या मध्ये सगळं बसेल, एकाच्या मध्ये बसलं तर इट्स वेल अँड गुड. आणि जस्ट होप फॉर द बेस्ट, काय होतंय काय नाही. आता संकल्पने मी फुल आंघोळ बिंगोळ करून रेडी होऊन बसलोय, जस्ट वेट करतोय एका पर्टिक्युलर टायमाची. त्या टायमानंतर आम्ही इकडून चेकआउट करू, चेकआउट केल्यानंतर थोडस बाहेर फिरू, आणि तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. आणि मॅगी साठी एक सरप्राईज पडेल, तुम्ही बघत या. बघ आता काय ह्याची सरप्राईज, म्हणजे मला टेन्शन येतं. आपण पालखी सर काही यावेळेस मुंबईला चालत येतोय. काय बोलत होते? मी येत नाही, मी नागपूरला सांगतोय बदल, मी ऐकत नाही, मी येतच नाही. पॅकिंग सुरू झालेली आहे, लगेच धपाधप धपाधप पॅकिंग करतोय, कारण मुंबईला जाण्याची आतुरता जी असते ना गाईस, नेक्स्ट लेवल, अलग ही लेवल गे भाई बोलतो. कारण कसं सिनेमा आहे ते का, शेवटी किती झालं तरी नागपूर असू देत, लद्दाख असू देत, किंवा US बीएस कुठे पण असू देत, पण भाई जी आपली मुंबई, जे आपलं घर आहे ना, तिकडे जाण्याची जी मजा आहे ना, आ हा हा हा. तर मंडळी, वेळ आलेली आहे आता निघायची. म्हणजे आता ऍक्च्युली हा आता मला समजत नाही लॉजिक, मला काय की संकल्प मला बोलतोय आपली 11:30 ट्रेन आहे, टोरोंटो एक्सप्रेस की टोरोंटो की कोणती, गांधीराम की काहीतरी, हाय बोलला तो कोणती रे, टोरोंटो टोरोंटो, बट ठीक आहे. त्यात मेन गोष्ट मी कन्फ्युज काय आहे की हा मला बोलतो 11:30 ट्रेन आहे, बोलतो आपण आताच रेडी होऊन निघूया म्हणून. आता वाजले किती त्याच्यामध्ये, कसं आहे की मध्ये थोडं शॉपिंग करू, कधी जेऊया, त्यामुळे त्याच्यामध्ये 4-5 तास निघतील ना. वाजले किती सांग मला, डोळी म्हणजे बोल मग तिकडे. तर म्हणजे वाजले 1:32 आणि आता मला बोलतोय की आपण निघूया म्हणून, तो आता बोलतो शॉपिंग करूया, खाऊया वगैरे. चल ठीक आहे, शॉपिंग करूया, अशा प्रकारची शॉपिंग करूया. म्हणजे शॉपिंग केलं होतं, हे नवीन टी शर्ट घेतलं होतं आम्ही, चांगलं होतं. लाईक हे पण एक आहे जे घेतलेलं, ही पॅन्ट वेगवेगळे साफ ठेवू शकतो. इथे खिस्सा आहे, इथे खिस्सा, इथे खिस्सा आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर आता तो बोलतो परत आपण जाऊन शॉपिंग करूया, शॉपिंग पण करू, नो डाऊट. चल जाऊया पण, नाश्ता पण करूया. तरी पण 11:30 ट्रेन आहे आणि स्टेशन इकडून हार्डली 20 मिनिट्स पण जायचंय, कारण संत्या बर्फी नागपूरची सगळ्यात फेमस आहे. बर्फी घ्यायची भाऊ आपल्याला, ते मेन आहे. तर तुम्हाला तर आणणार नाही मी, कारण तुम्ही लोक आलेले ना तिकडे, सो सॉरी. ऑनलाईन पाठवून तुम्हाला, ऑनलाईन पाठवत असेल तर आम्हाला फक्त 10-20 हजार रुपये पाठवून द्या. पैसा ही पैसा हो गया, माझंच आहे, टाकले जमा करू नको. हे तर जमा करू नको, आता आंघोळीला चाललोय ना मंडळी. हॉटेलमधून निघालेलो आहे आता,
एकदम फर्स्ट थर्ड क्लास हॉटेल जे मी पूर्ण माझ्या आयुष्यभर बघितलं असेल, अन्नपूर्णा हॉटेलचं नाव होतं. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. तुम्ही जेवढे घाण्याचे रिव्ह्यू टाकताय तर जेवढे घाण्याचे कमेंट टाकले तेवढं टाकून द्या. इतकं वर्स्ट होतं, लाईक नो सर्व्हिस ॲट ऑल, काहीच सर्व्हिस नाही. आणि तुम्ही या भरचे पैसे घ्यायला प्लेटमध्ये ना जेवायला प्लेट आहे ना टॉवेल आहे ना साबण आहे ना काय 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 नाही. हायजीन तर अजिबातच नाही. हो नागपूर स्टेशन इकडेच आहे ते भावा भावा फुकट करून आलो एवढं हे काहीतरी युनिक आहे जे बघितलंय आपण, जे की मुंबई साईडला आपल्या बघायला भेटत नाही. दोघ जणांची जागा आहे. हा सो फास्ट सो गुड. आता आपण जातोय बडी स्क्वेअरला खायला जातोय. सो फास्ट सो गुड. कोणते आवडले? तर मंडळी आलेलो आहे तर शूज घ्यायला. आम्ही हे शूज मी आता बघितले जस्ट, चांगलं वाटतंय, कलर वगैरे पण मस्त वाटतंय. संकल्पना आता बघतोय चांगलेवाले, ह्याच्यामध्ये बघतोय मोस्टली फॉर्मल्स मध्ये. मी ह्याला चिल्सामध्ये बघतोय. आणि हे बघा. अच्छा ठीक आहे. आता इकडे समोर KFC मधून आम्ही बर्गर बिर्गर घेतला. इकडे पार्सल आपले ऑरेंजचे बर्फे घेतले मस्तपैकी टाकाटाक. मजा येणार आहे भाई. मंडळी काम झालेलं आहे आता पत्तातमध्ये एकदम. आणि आता वेळ आलेली निघायची, नागपूर सोडायची वेळ आलेली आहे. आता मस्तपैकी आम्ही शूज घेतलेत चांगलेवाले. हा इकडे बसला फोनवरती बोलतोय गरीबासारखा नेहमीसारखा. आणि आम्ही निघतो. समोरच मेट्रो स्टेशन आहे, बघू शकतो तुम्ही. समोर मेट्रो स्टेशन आहे. तर मंडळी आम्ही आता आलो आहे मेट्रोमध्ये, मेट्रो लाईनमध्ये. कुठे चढलो मला माहिती नाही. होप फॉर द बेस्ट. सरप्राईज दिलं होतं तिकडे आम्ही आता चाललो आहे. लाईक मुंबईला जायची तयारी झालेली आहे. आता वाजलं समथिंग 1 सेकंड, 7 वाजून गेले, 7 वाजून 2 मिनिटं झालं तिथं. आणि आम्ही आता ऑन द वेच आहे. ऑन द वे इन द सेन्स जसं प्लॅन होता पहिले ट्रेनने जायचं, पण ट्रेनने नाही जाते. आम्ही जातो फ्लाईटने. फास्टली धमाल धमाल. काय 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 11:30 आमची 11:05 आमची इंडिगो फ्लाईट आहे फ्रॉम मुंबई. होपफुली एव्हरीथिंग विल बी गुड. धडधड धडधड होते, मजा पण भारी वाटते. पण फर्स्ट टाईम एअरपोर्ट मुंबईचं पण निघडतो पण लच्ची. सेंटर सीट आहे आपली. आणि मी सरप्राईज दिलेला आहे यावेळी. सरप्राईज वॉज फ्रॉम हिम. दॅट वॉज व्हेरी रिअली व्हेरी गुड. बाहेर बघा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट टाइम. एव्हरीथिंग इज गुड सो फार सो गुड गाइज. माझी बाईची रिएक्शन आपण सगळ्यांनी बघितली, कशी वाटते काय वाटते. आणि माझी बहीण आहे आयशीताई. ठीक आहे. सो ही इंडिगो एअरवेजमध्ये आहे. आणि आता मॅगीची रिएक्शन आपण अजून पुढे पाहणार आहोत कशी कशी होते आणि कशी कशी जाते पुढे पुढे. सो स्टे ट्यून. तर मंडळी आता पोहोचलो आहे शेल्टरच्या इकडे जस्ट. आता या ऑटोला गगन आम्हाला सोडलं इकडे. आपण आम क्या गोपाल भाई ना, गोपाल भाईने हमने हमको अभी जस्ट छोड़ा है. खाना वगैरह लिया, खायला वगैरह घेतले, बुर्जी वगैरह घेतले, सैंडल घेतली. माझी सगळं खा झालं आता.
संकल्पना जाईल ईस्टला, आपण एंड करू ब्लॉक सेंटरमध्ये. दॅट्स इट. तर मंडळी बघा, वाजलेत आता रात्रीचे 2:52 आणि आलो आता सकाळच्या ऑफिसवरती. ॲक्च्युली सीन असं झाला की शेल्टरवरती जसं मी बघायला रिक्षा म्हणून उतरलो, उतरल्यानंतर मला समजलं की मी शेल्टरची चावी घेतलेलीच नाही, तर शेल्टरची चावी घेतलं नसल्यामुळे तिकडे राहू शकत नाही. त्या रिझनमुळे संकल्पला म्हटलं पटकन फोन केला मी, कारण तो ऑन द वेज होता, ईस्टला पोहोचला नव्हता, म्हणून त्याला फोन केला पटकन. त्यांनी तो बोललो मग एक काम कर, मग ऑफिसवरती राहा. मग त्यांनी ऑफिस चावी दिली. ऑफिसवरती मी आता आहे, थोडं त्याच्या कामाचं लाईक रिनोव्हेशन होतं, सो त्यामुळे रिनोव्हेशनमुळे जरा सुद्धा आजूबाजूला आहे. जसं की तुम्ही बघितलं काही नागपूरचं मला काही दाखवता आलं नाही, कारण पेंच टायगरला आम्ही गेलेलो, पेंच टायगर रिझर्वला, आणि थोडं कोरमध्ये गेलेलो, तर त्यामुळे मला तिकडचं आतमधलं शूट करता आलं नाही, कारण तिकडे अलाउड नव्हतं. आणि अकॉर्डिंग टू वाईल्ड लाईफ लॉ, आणि मी सुद्धा वाईल्ड लाईफ रेस्क्यू असल्यामुळे मला ते आतल्या गोष्टी जर ते बोलत नाही राखवायचं तर नाहीच दाखवू शकत. हा मेन रिझन. पण एनी हाऊ, जसं की तुम्ही प्रवास बघितला काही जाताना, आम्ही टोरंटो एक्सप्रेसने गेलो, त्यामध्ये असं ब्लॉक करता नाही, कारण रात्रीच्या टायमाला होतं काहीच 9 सगळेजण ब्लॅकआउट झाले, जे आम्हाला एक्सपेक्टेडच नव्हतं. पण येताना भाई जी फ्लाईट पकडली, तुम्हाला सिरियसली बोलतो, जर तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये जर फ्लाईट पकडायचे गाईज जवळच्या जवळ डोमेस्टिकमध्ये, तर इंडिगो एअरलाईन्स पकडा, चीपेस्ट फ्लाईट आहे. आणि स्टाफ त्यांना बघाल तर इतकं चांगला लाईक, मी खूप जणांकडून विचारून सुद्धा घेतला की इंडिगोचे जे स्टाफ आहेत ना, सगळ्यात बेस्ट स्टाफ आहेत अजूनपर्यंत कम्पेअर टू बाकी सगळे स्टाफ. म्हणजे कशासाठी, कन्व्हर्सेशन अँड ऑल, किंवा तुम्हाला जे सेफ्टी किंवा कम्फर्ट झोन जे देतात ना गाईज, इंडिगोचं नेक्स्ट लेवल आहे. तिकडे मी प्लेन मध्ये असताना चिकन नूडल्स खाल्लं आणि कॉफी घेतली, कॉम्प्लिमेंटरी होती ती. ऑब्व्हियसली चिकन नूडल्स खास नव्हतं, 400 rupees होतं, पण कॉम्प्लिमेंटरी कॉफी भाई तोडफोड होती. बस इंडिगो एअरलाईन्सचे जे एअर होस्टेस होते गाईज, ते लोक माझ्या हेअरस्टाईलवरती जे फॅन झालेत ना, त्यांना फोटो काढायचं होतं. संजय जो फोटो काढत असेल तुम्ही आता बघू शकता मी जो फोटो टाकतोय, ते 4 जे होते, त्यामध्ये एक रुची, एक मधुर आणि एक चारुलता, आणि अजून एक चौथी होती, त्या चौथी मला नाव नाही आठवतंय कारण कन्व्हर्सेशन एवढं झालं नाही. तर हे तिघ जण जे होते गाईज, त्यामध्ये रुची जी आहे नेक्स्ट लेवल, त्यांना ऍक्च्युली माझे केस जास्त आवडले होते. त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, तुम्ही खाली लेफ्ट साईडला बघू शकता, केबिन क्रू रुची म्हणून त्यांचं युट्यूब चॅनल आहे, तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. नेक्स्ट टाइम बेटरला काहीतरी वेगळं करूया. दॅट्स इट फॉर द डे. इफ यू गाईज एन्जॉय द व्हिडिओ फॉर व्हॉट्सअपर रिझन, मेक शुअर टू हिट द लाईक बटन. नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जेवढं जमेल तेवढं. भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, तो पण मी शिवम शिंदे, तुमचा नवीन ब्लॉग जय महाराष्ट्र. वेळ आलेली आहे आता इकडून नागपूरला बाय बाय बोलायची, लवकरच पडलो असतो. माझा हार्ट ब्रेक करी आहे, तोड आदा झालं.